मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओ फिनर या यूट्यूब चॅनलवर शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात शिक्षकांच्या चाळीस हजारांच्या आसपास जागा रिक्त आहेत आणि एका लाखाच्या आसपास टी ई टी किंवा सी टी ई टी धारक बेरोजगार आपल्याकडे उपलब्ध आहेत दोन हजार सतरापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एकच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू असलेली ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याचं नाव घेत नाही आणि त्यामुळेच टी ई टी किंवा सी टी ई टी धारक दुसऱ्या अभियोग्यता चाचणीसाठी ताटकळत बसलेले आहेत अर्ज विनंत्या निवेदने देऊन आता हे उमेदवार थकलेले आहेत परंतु यांच्या अर्ज आणि विनंतीची साधी दखलसुद्धा शासन आणि प्रशासन स्तरावर घेतली जात नाही आहे आणि त्यामुळेच आता या उमेदवारांनी टोकाचा मार्ग निवडलेला आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी आता उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत परवानगी मिळत नाही अर्थातच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीची तारीख जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा निश्चय या पात्रताधारकांनी केलेला आहे पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर युवाशाही संघटनेच्या नेतृत्वात सदर उपोषण करण्यात येत आहे आणि याच ठिकाणी उमेदवारांनी इच्छा मरणाची परवानगीसुद्धा मागितली आहे जर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे नियोजन करत नसाल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या या संदर्भात शिक्षण आयुक्तांना शेकडो निवेदने देण्यात आले आहेत एक निवेदन आपल्याकडे घेऊयास जाणून ज्याचे अर्जदार आहेत राहुल नवनाथ पुंड आणि विषय आहे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळणेबाबत महोदय वरील उपरोक्त विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करू इच्छितो की डिसेंबर दोन हजार सतरा शिक्षक पदभरतीकरिता अभियोग्यता चाचणी घेण्यात आली प्रत्यक्षात विनामुलाखत निवड्यादी नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली शिक्षण आयुक्त यांनी पवित्र पोर्टलवरती सोळा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मुलाखतीसह निवड्यादी प्रसिद्ध करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते आज क्रांतिदिनी दोन वर्ष पूर्ण होऊनही मुलाखतीसह यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही अभियोग्यता चाचणी दिनांकापासून गेली चार वर्ष लाखो बेरोजगार अभियुक्ताधारकांची सामाजिक आर्थिक मानसिक शारीरिक पिळवणूक प्रशासन करत आहे आज नऊ ऑगस्ट सोमवार दोन हजार एकवीस रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून असा निर्धार करतो की लाखो बेरोजगार अभियुक्ताधारक प्रशासनास विनंती करतात की सोळा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मुलाखतीसह प्रसिद्ध करण्यात येणारी निवड यादी दोन वर्षानंतर प्रसिद्ध करण्यात आली नाही तर आम्हाला सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी स्वेच्छा मरणाची परवानगी प्रशासनाने द्यावी ही नम्र विनंती प्रस्तुत निवेदन होतं मुलाखतीच्या निवड यादीच्या संदर्भात आणि अशाच प्रकारचे शेकडो निवेदने शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा देण्यात आलेली आहेत नवीन पद्धतीमधून शिक्षक भरतीला वगळण्यात आलेले आहे आणि सामान्य प्रशासन विभागाने शिक्षक भरतीला परवानगी सुद्धा आता पंधरा है। तरी सुधा है। ते वीस दिवसांचा कालावधी उलटलेला आहे तरीसुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही हालचाल शिक्षक भरतीसाठी आपल्याला दिसून येत नाही आहे मुलाखतीची निवड्यादी पोर्टलवर कधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी विचारणा संबंधित कार्यालयाकडे केली असता काही संस्थांची माहिती अद्यापही यायची बाकी असल्यामुळे यादी लागण्यासाठी विलंब लागत आहे अशी माहिती त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे तरीही ऑगस्टमध्ये यादी लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आमच्याकडून केला जाणार आहे असे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे पात्रताधारकांच्या वतीने दुसऱ्या टी आय टीची तारीख तात्काळ जाहीर करून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर राबविण्यात यावा ही मागणी या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे जे उमेदवार डी एडच्या किंवा बी एडच्या द्वितीय वर्षामध्ये आहेत त्या उमेदवारांना सी टी ई टी देण्याची संधी आहे परंतु ते उमेदवार महा टी ई टी देऊ शकत नाहीत आणि या उमेदवारांना महा टी ई टी देण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी डी एड बी एड स्टुडंट्स असोसिएशनने महत्त्वाचं निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय तुकाराम सुपेसाहेब आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ज्याचा विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये डी टी एड व बी एड द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याबाबत दोन संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत एक आहे दिनांक एकोणतीस सात दोन हजार एकवीस रोजीचे माननीय आयुक्त यांचे प्रसिद्धीपत्रक आणि सी टी ई टी जानेवारी परीक्षेचे माहितीपत्रक आदरणीय महोदय वरील विषयी सविने विनंती करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी टी साठी दिनांक तीन ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असून या परीक्षेसाठी अर्ज समाविष्ट करण्यासाठी शिक्षक पदासाठी आवश्यक असणारी व्यावसायिक पात्रता म्हणजे डी टी एड व बी एड उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ही अट ठेवण्यात आलेली आहे परंतु जेव्हा दोन हजार तेरा व दोन हजार चौदामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती तेव्हा मात्र या परीक्षेकरता अर्ज करण्यासाठी डी टी एड व बी एडच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा समाविष्ट करून घेण्यात आले होते तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी टी ई टीमध्ये डी टी एड व बी एडच्या द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षा देण्यासाठी पात्र ठरविले होते ज्या आर टी ई ॲक्टनुसार केंद्र सरकार सी टी ई टी परीक्षा घेते व राज्य सरकार टी ई टी परीक्षा घेते या परीक्षांमध्ये व्यावसायिक पात्रतेबाबत विसंगती दिसून येते तरी ही विसंगती दूर करून शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये डी टी एड व बी एडच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रविष्ट करून घेण्यात यावे व त्यांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका घेऊया जाणून शेवटचं अपडेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा एकाच दिवशी येत आहे त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेकडे पाठ फिरवावी लागणार आहे दहा ऑक्टोबरला येणाऱ्या टी ई टीच्या परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे राज्यात दहा लाखाहून अधिक बी धारक बेरोजगार असून शासकीय अनुदानित शाळांमधील भरतीसाठी दोन हजार तेरापासून महा टी ई टी घेण्यात येत आहे जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या परीक्षेचा अखेरीस दहा ऑक्टोबर रोजी मुहूर्त ठरला आहे विद्यार्थी कार्यकर्ता दत्तात्रय फडतर संदर्भात म्हणतात की काही महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा याच दिवशी होणार असल्याचे घोषित केले आहे शिक्षण विभागाने याबाबत कोणताही विचार न करता त्याच दिवशी टी ई टी परीक्षा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे लाखो उमेदवार परीक्षा देण्याचे नियोजन करत असतात परंतु एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणे गैरसोयीचे ठरणार आहे या संबंधी फडतर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे टी टीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑगस्ट आहे त्यामुळे अजूनही अर्जांची संख्या वाढणार आहे प्रस्तुत तारखेत बदल करण्याची आवश्यकता आहे ती पुढील कारणांमुळे कारण दोन्ही परीक्षा एकत्रच येत आहेत दीर्घकाळ कोणतीच भरती नसल्यामुळे दोन्हीकडे अर्ज भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे किंवा झालेली आहे एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करणे शक्य नाही टी ई टीची तारीख बदलताना निदान आठ दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेसर यांचं मत काय आहे यू पी एस सी आणि टी ई टीची तारीख एकाच दिवशी आली आहे म्हणून परीक्षेचा कालावधी बदलावा यासंबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास शासनाकडे यासंबंधी आम्ही पाठपुरावा करू